वेलकम टू महास्पर्धा एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा आरोग्य विभाग पोलीस भरतीसाठी उपयुक्त बेस्ट चालू घडामोडी विथ जी एस फॅक्ट्स आपण इथे पाहत असतो। आजचा हा 6वा पार्ट आहे। इथे चालू घडामोडीसोबत जी एसचे फॅक्ट रिलेट केले जातात, त्यामुळे रिव्हिजन होते आणि लक्षात राहण्यासाठी मदत होते। यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ पूर्ण पहा आणि मगच चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये काय तुम्हाला सांगितलं होतं टाईप करायसाठी, तर 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2020 मार्च 2020 होणार होतं, त्याचं ठिकाण आहे सांगलीला। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदाचं मान मिळालं आहे जब्बार पटेल यांना। नेक्स्ट आहे बघा, वाडाबद्दल विचारलं होतं। वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी ह्याचं हेडक्वार्टर आहे मॉन्ट्रियल कॅनडा या देशामध्ये। विविध संघटनांचे हेड ऑफिस किंवा स्थापना विचारले जातात, त्यामुळे मी इथे हा पॉईंट घेतलेला होता। एप्रिल महिन्यातले काही आपण इम्पॉर्टंट डेज पाहूया बघा। 7 एप्रिल, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। 7 एप्रिल 1948ला WHOची म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली होती। जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये इथं मुख्यालय आहे। त्याचबरोबर 11 एप्रिलला महाराष्ट्र राज्यात हा दिन साजरा केला जातो बघा, ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस 11 एप्रिल हा शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन 3 जानेवारी बघा, 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात। आणि राष्ट्रीय पातळीवर केला जातो तो 24 जानेवारीला। आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। त्याचबरोबर बघा, 18 एप्रिल, 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन साजरा केला जातो। युनेस्कोकडून जागतिक वेगवेगळ्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला जातो। नुकताच बघा, भारतात जयपूर राजस्थानमधील जयपूर शहराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेला आहे। त्याबरोबर भारतात आता एकूण जागतिक वारसास्थळांची संख्या झालेली आहे 38ला। जयपूरला बघा, शहर या कॅटेगरीमध्ये दर्जा दिलेला आहे। आतापर्यंत भारतात 3 शहरांना हा दर्जा दिला आहे, त्यातलं हे जयपूर तिसरं शहर होतं। यापूर्वीचे 2 शहर आहेत बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, अहमदाबाद आणि मुंबई। आता राजस्थानबद्दल एक गोष्ट सांगतो, राजस्थानची राजधानी आहे जयपूर, परंतु मुंबई हे महाराष्ट्राचं राजधानीचं ठिकाण आहे। तिथं उच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे, परंतु राजस्थानचं तसं नाही। तर राजस्थानचं उच्च न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो, सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून साजरा केला जातो। 22 एप्रिल हा दिवस वर्ल्ड अर्थ डे जागतिक वसुंधरा दिन पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो। 23 एप्रिलला बघा, जागतिक पुस्तक दिन, शेक्सपियरची जन्मतिथी जयंती आणि पुण्यतिथीसुद्धा त्याच दिवशी आहे। शिवाय कॉपीराईट दिनसुद्धा साजरा केला जातो 23 एप्रिलला। 24 एप्रिल खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा, राष्ट्रीय पंचायत राज म्हणून हा दिवस साजरा केला जातो। पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2010 बघा पहिल्यांदा याची घोषणा केली होती, 2010 याचा पहिल्यांदा साजरा केला। 24 एप्रिल हा दिवस त्याच दिवशी का साजरा केला जातो, तर बघा, 73व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रथमच घटनात्मक दर्जा दिला, आणि त्या 73व्या घटना दुरुस्तीची सुरुवात म्हणजे ती घटना दुरुस्ती लागू कधी झाली, तर 24 एप्रिल 1993ला ती घटना दुरुस्ती लागू झाली। त्या दिनाचं औचित्य साधून 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर बघा, 74वी घटना दुरुस्ती 1992 ती घटना दुरुस्ती कधी लागू झाली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। जोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित नाही किंवा तुमच्या नोटवर लिहित नाही, तोपर्यंत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणार नाहीत। पेन थांबल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं की ते कुठंतरी पाहिलं पाहिजे, सर्च केलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा तुमच्या डायरीमध्ये किंवा वहीवर लिहून ठेवा। त्याचबरोबर अजून एक डे आहे बघा, 25 एप्रिल वर्ल्ड मलेरिया दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। काही महत्त्वाची पुस्तकं आहेत बघा, हाऊ टू अवॉइड अ क्लायमेट डिझास्टर, हवामान आपत्ती कशी टाळायची याविषयी एक पुस्तक लिहिलं आहे, बिल गेट्सने लिहिलं आहे बघा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स। तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत, पण त्याचे आत्ता सध्या CEO सत्या नाडेला आहेत। गुगलचे सुंदर पिचाई आहेत, तर ट्विटर आता फेमस आहे बघा, काही लोकांनी खूप फेमस केलं आहे ट्विटरला, पण तुम्ही जर गैरवापर करत असाल तर तुमचं अकाउंट डिलीट केलं जाऊ शकतं, त्यामुळं सावधगिरी बाळगा। जॅक डॉर्सी त्याचे प्रमुख आहेत बघा। त्याचबरोबर बघा, माइंड मास्टर हे पुस्तक बघा, विश्वनाथन आनंद बुद्धिबळ पट्टो ॲपला इंडियाचा त्याचं पुस्तक आहे हे माइंड मास्टर। नेक्स्ट पहा, PPRTMS भारतीय निवडणूक आयोगानं बघा, राजकीय पक्षांना त्यांचा पक्षाची स्थापना करण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल ॲप्लिकेशन करण्यासाठी तयार केलेलं आहे। त्याचं नाव आहे PPRTMS, पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टीम असं ह्या पोर्टलचं नाव आहे। त्याद्वारे ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि ते व्यवस्थित ट्रॅक करता येणार आहे काय स्थिती आहे त्याच्यासंबंधी। तर भारतीय निवडणूक आयोगाबद्दल काय सांगता येईल बघा तुम्हाला,
तर भारतीय निवडणूक आयोगाची 25 जानेवारी 1950 स्थापना झाली होती आणि तो जो 25 जानेवारी हा दिवस आहे तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली बरं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर आता बघा 24वे मुख्य निवडणूक आयोग नुकतीच बघा आता एप्रिल 2021 सुशील चंद्रा 24वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे, ते पदभार सांभाळत आहेत. पण मागची जी 17वी लोकसभा 2019 निवडणुका झाल्या होत्या तो सुनील अरोरा यांच्या कार्यकाळात झाल्या होत्या. बघा 23वे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते 17वी लोकसभा 2019 ते 2024 कार्यकाळ आहे त्याचा. ते 23वे होते सुनील अरोरा आणि आत्ता नवीन अपॉइंट झाले ते 24वे सुशील चंद्रा. तर ह्याच्याबरोबरच एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, निवडणूक आयोगाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते 10वे, कारण त्यांचं आत्ताच म्हणजे नोव्हेंबर 2019 निधन झालेलं आहे. ते TN Sessions 1990 ते 1996 या काळात ते मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर त्यांना बघा 1996 रॅमन मॅक्सेसे पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. आणि TN Sessions यांचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं बघा, तिरुनेल्लई नारायण अय्यर. TN Sessions जे नाव आहे, TN Sessions यांचं नाव काय आहे तर तिरुनेल्लई नारायण अय्यर सेशन आहे त्यांचं नाव. कारण याविषयीच बघा ASO मेन्स परीक्षा 2014 झाली होती त्यावेळेस बघा एक प्रश्न आलेला होता, असंच एका भारतरत्न मिळालेली एक व्यक्ती होती सचिन तेंडुलकर आणि CNR Rao 2013 त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच वेळेस लगेच परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये CNR Rao यांचं पूर्ण नाव काय असं विचारलेलं होतं, तर चिंतामणी नागेशा रामचंद्र राव असं त्यांचं नाव होतं. त्यामुळे TN Sessions हे सुद्धा निधन झालं आहे आणि ते चर्चेतील व्यक्ती आहेत. त्यामुळं त्यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे, तिरुनेल्लई नारायण अय्यर सेशन असं त्यांचं नाव आहे बघा. ते खूप महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा, कारण TN Sessions यांनी खूप निवडणूक आयोगात रिफॉर्म्स केले होते बघा, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता वगैरे असे नवीन रिफॉर्म्स आणले होते. त्यामुळे हे TN Sessions खूप महत्त्वाचं आहे. रॅमन मॅक्सेसे पुरस्कारसुद्धा मिळालेला होता बघा, अरविंद केजरीवाल यांनासुद्धा 2006 रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला आहे. आणि नुकताच आत्ता एक पत्रकार रवीश कुमार यांनासुद्धा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दिला आहे. रॅमन मॅक्सेसे पुरस्काराला बघा आशियाचा नोबेल पुरस्कार देखील म्हटलं जातं, फिलिपाईन्स देशाकडून दिला जातो बघा हा पुरस्कार. नेक्स्ट बघा, खासगी क्षेत्रात स्थानिक तरुणांसाठी 75% रोजगार राखून ठेवणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश आहे. ह्या राज्यानं स्थानिक तरुणांना 75% रोजगार देण्यासाठी एक हमी दिलेली आहे. निवडणुकीपूर्वीच त्यांनी असं घोषणा केली होती आणि ते सत्तेत आल्यानंतर जगमोहन रेड्डी हे तेथील मुख्यमंत्री आहेत, त्यांनी लगेच विधेयक मंजूर करून घेतलेलं आहे. YSR काँग्रेसची सत्ता आहे तिथं, जगमोहन रेड्डी मुख्यमंत्री आहेत. तर राज्यपाल बघा श्री बिश्वभूषण हरिचंदन तिथे राज्यपाल आहेत. आंध्र प्रदेशनं बघा एक मुली किंवा महिलावर अत्याचार केलेल्या आरोपीला 21 दिवसात फाशी शिक्षा दिली जाईल असं एक दिशा विधेयक मांडलेलं आहे त्यांनी, त्याला मंजुरीसुद्धा दिली. असं हे पहिलंच राज्य आहे दिशा विधेयक, 21 दिवसात फास्ट्रॅक कोर्टमध्ये ह्याची सुनावणी केली जाणार आहे. त्याला तात्काळ आरोपीला शिक्षा देण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे. भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय कुठे आहे तर गुजरातमध्ये बघा, रायोली या ठिकाणी गुजरातमध्ये आहे. हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे आहे तर ते कोट्टूर केरळमध्ये बघा, इंडियाज फर्स्ट इलेफंट रिहॅबिलिटेशन सेंटर कोट्टूर केरळमध्ये बघा, खूप महत्त्वाचं आहे. भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय गुजरातमध्ये आहे. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानव विकास निर्देशांकाबद्दल काय सांगितलं जाईल बघा, UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमकडून 1990 हा निर्देशांक दरवर्षी काढला जातो. HDI मानव विकास निर्देशांक 189 देशापैकी 2019 बघा भारताची रँक 129 होती आणि 2020 131 होती. दोन अंकांनी घसरण झालेली आहे आणि आत नेहमीच टॉप राहिलेला देश म्हणजे जवळपास सारखाच असतो नॉर्वे, ध्यान ठेवा. याचबरोबर हे लेक्चर आज संपलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर व्हिडिओ पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ते पहा आणि तुम्हाला आवडला तरच चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग मास फॉर दॅट.